छावणी परिषदेच्या हद्दीत अवैधरित्या अतिक्रमण करून सुरू असलेल्या व्यवसायांवर आणि व्यावसायिकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी विक्रांतच्या वतीने छावणी परिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. छावणी परिषदेच्या हद्दीत कोणाचीच परवानगी न घेता कायद्याचे उल्लंघन करून खासगी हॉस्पिटल, फूड कंपनी, दारूची दुकाने थाटण्यात आली आहे. यांच्यावर कारवाई करण्याबाबतची मागणी विक्रांतच्या वतीने छावणी परिषदेकडे वारंवार करण्यात येऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप विक्रांतच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केलाय. सतत निवेदनाद्वारे तक्रार करूनही कायदा मोडीत काढणाऱ्या खासगी व्यवसाय आणि व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने विक्रांत मार्फत 1 फेब्रुवारी 2018 रोजी छावणी परिषदेच्या कार्यालय समोर 2 दिवसीय आमरण उपोषण करण्यात आलं होतं. तसेच छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं होतं, तरी आतापर्यंत याची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे या प्रश्नाकडे छावणी परिषदेने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी विक्रांतच्या वतीने छावणी परिषदेकडे करण्यात आली आहे. विक्रांतचे शहर अध्यक्ष शेखर प्रभाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन छावणी परिषदेकडे सादर करण्यात आलंय. निवेदनावर शेखर जगताप, रिझवान खान, वसीम अली, अर्शद खान यांच्या स्वाक्षर आहेत. हमने कैंटोनमेंट बोर्ड को एक निवेदन दिया था 27/8/2017 में, अभी तक उसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं हुई. उसके वजह से आज हमने एक और एक लेटर दिया छावनी अध्यक्ष पर 29/8/2017 पर्यंत देण्यात आलेले निवेदनावर आजपर्यंत काही कारवाई न केल्याने आम्हाला आत्मदानाची परवानगी देण्यात यावी याबाबत क्या भाई, अभी तक जो 1.5 साल जो हो गया है निवेदन देके उसके ऊपर आपने कुछ कार्रवाई नहीं करी. और जो इसे आर्थिक जो नुकसान हो रहा है कैंटोनमेंट बोर्ड का, ये वजह से हम ने इनको परमिशन मांगे कि हम आत्मदान करना चाहते हैं कर रहे हैं. कैंटोनमेंट बोर्ड में ऐसे कई मरतबा आए सामने, निवेदन बार बार निवेदन दिए, हर बोर्ड मीटिंग में भी लिए.